4 BHK ट्विन बंगलो अंडर कंस्ट्रक्शन मधे 4 BHK ट्विन बंगलो हा जो है 2000 स्क्वेअर फीट का बंगलो है। टाइल्स काम चालू है, बघू शकता खूब मोटी साइज अशी है। 12x25 हॉल है आणि हा जो है किचन का एरिया है। या साइडला तुम्हाला एल शेप मधे किचन भेटते, दोन मोठा मोठा इथं विंडो दिले आहे आणि याला जे आहे लिंटर लेवल दिलेले आहे। POP येणाऱ्याला प्रत्येकाला। त्याच्यानंतर हा जो आहे वर जायला जीना दिलेला आहे। इथं जे सेपरेट सेपरेट टॉयलेट बाथरूम दिलेले आहे, वर स्टोरेज स्पेस दिलेला आहे। अजून अंडर कंस्ट्रक्शन असल्यामुळे थोडीशी घाण आहे बाकीच्या ठिकाणी। हा जो आहे खालचा बेडरूम आहे, दोन मोठ्या विंडो दिलेले आहे। POP वर्काम बाकी आहे, बरंचसं काम याचं अजून शिल्लक आहे। साईज चांगली आहे। त्याच्यानंतर हा जो आहे मागचा जो आहे साईड मार्जिन आहे, साईड मार्जिन म्हणतो मागचा पॅसेज आहे। इथं तुमचा या साईडने तुमचा हा साईड मार्जिन असणार आणि इथं जो आहे वॉशिंग एरिया येऊन जाईल एवढ्या एरियामध्ये। याच्यामध्ये तुम्हाला जो आहे एक वर लिंटरला स्पेस भेटतो, स्टोरेज स्पेस। अंडर कंस्ट्रक्शन हा बंगलो आहे आणि या साईडला जे आहे तुमचं बेसिन येऊन जाईल। वर जायला जिना दिलेला आहे, खूप छान असं कलर कॉम्बिनेशनचा दिलेला आहे। हा जो आहे हा वरचा सेक्शन आहे, एकदम प्रॉपर बघू शकता तुम्ही, छान असा हा एवढा जो आहे फॅमिली सिटिंग एरिया असणार हा। इथं बरंचसं काम बाकी असून इथे एक विंडो दिली आहे वेंटिलेशनसाठी आणि वर जायला हा जिना दिलेला आहे। या साईडला आल्यावर तुम्हाला 2 बेडरूम इथं दिलेले आहे आणि दोघंही बेडरूम मास्टर आहे। समोर एक विंडो आहे आणि ही एक विंडो आहे, अशा 2 विंडो याला दिलेल्या आहे। 4 BHK हा बंगलो आहे, कोणाक नगर लोकेशन आहे। आता वेस्टर्न टॉयलेट तुमचं येऊन जाणार। नंतर हा जो आहे हा याचा बाल्कनीचा टेरेस आहे, बघू शकतो तुम्ही छान असा टेरेस आहे आणि वर आहे फॅब्रिकेशनचं वर्क केलेलं आहे। खूप छान असा हा बंगलो आहे, एरिया खूप प्रशस्त आहे, प्राईम लोकेशन आहे, बघू शकता तुम्ही खूप छान असा एरिया आहे हा। तर जाऊया दुसऱ्या बेडरूममध्ये। हा जो आहे हा तिसरा बेडरूम आहे, ॲक्च्युली वरच्या फ्लोअरचा हा दुसरा बेडरूम आहे हॉलच्या वरचा। त्या साईडचा जो होता तो किचनचा बेडरूम होता, त्या साईडचा हा हॉलच्या वरचा आहे आणि हा पण मास्टर बेडरूम आहे। एक छोटा हा एक 10x12 हा बेडरूम आहे असं धरून चला तुम्ही, म्हणजे साईज पण तेवढीच आहे आणि शेजारच्याची पण साईज ऑलमोस्ट थोडी जास्त जास्त त्याच्यापेक्षा मोठी थोडी, ठीक आहे। तर हा जो आहे बघू शकता तुम्ही एवढ्यामध्ये फॅमिली सिटिंग एरिया आहे, इथं तुम्ही दुसरं अजून काही करू शकता। हा जो आहे इकडचा हा मोठावाला बेडरूम आहे, जी साईज पण खूप चांगली दिलेली आहे आणि 2 चांगल्या मोठ्या साईजच्या विंडो इथं दिलेल्या आहे। याला जो आहे कॉमन टॉयलेट दिलेला आहे आणि वर जो आहे स्टोरेज स्पेस पण चांगला दिलेला आहे। या साईडला बघू शकता तुम्ही वॉश बेसिन दिलेले आहे, एक प्रायव्हसी एकदम प्रॉपर या बंगलोला आहे। ट्विन बंगलोमध्ये हा जो आहे बंगलो आहे। वर जाऊया, छान असं याचं काम चालू आहे। वर जे आहे चायना मोजॅक लावलेला आहे, बघू शकता प्रॉपर ही याची वरची साईज आहे। खूप भारी असा हा बंगलो आहे, जेव्हा हा पूर्ण तयार होईल तेव्हा खूप चांगला हा बंगलो दिसणार। याला लुक खूप चांगला येणार आहे बंगलोला।